सिडको हडकोतील नागरिकांना 7 दिवसाआड पाणी पुरवठा होत असल्या कारणाने संतप्त नागरिकांचं मनपा प्रशासनाविरोधात N7 येथील पाणी पुरवठा विभागासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनात भाजपा मनसेच्या कार्यकर्त्यांनी स्थानिक नागरिकांना घेऊन मनपा प्रशासनाविरोधात घोषणा देत साखळी आंदोलन सुरू करण्यात आले। जोपर्यंत पाणी मिळत नाही तोपर्यंत इथून हलणार नाही अशी भूमिका सर्व नागरिकांनी घेतली असून पाणी प्रश्नावर तोडगा काढण्यात यावा अशी मागणी करण्यात येते। दररोज इतकी गंभीर होत चालली असताना या महानगरपालिकेच्या प्रशासनाला कोणत्याच प्रकारची जाग येत नाही। शेवटी या जनतेच्या खातिर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि मनसेचे कार्यकर्ते यांनी पाणी सुरळीत करू किंवा आम्ही मरू ही भूमिका घेऊन आज इथं आंदोलन चालू केलेलं आहे। मागच्या काही दिवसांपूर्वी या संभाजीनगर शहराचे आमदार अतुलजी सावे यांनी रस्त्यावर येऊन तळपत्या उन्हात खाली जमीन कडक उन्हाने तपलेली असताना डोक्यावर ऊन लागत असताना या जनतेला घेऊन जे आंदोलन केलं ते आंदोलन खऱ्या अर्थाने आंदोलन या जनतेसाठी असताना सुद्धा या सरकारनं आमदार आंदोलन करतो का जनतेला घेऊन करतो का म्हणून त्याच्यावर 353 गुन्हा दाखल केला आणि परत एक दिवस पाणी उशिरा कसं येईल याची भूमिका तयार केली असं षडयंत्र करून हे प्रशासन जनतेला वेठीस धरत आहे। आणि या जनतेला वेठीस धरून खऱ्या अर्थाने या शहराची परिस्थिती सामाजिक वातावरण बिघडवण्याचं काम करत आहे। आणि तसंच या आंदोलनावर स्थानिक पोलीस प्रशासन नजर ठेवून आहे तसंच कडक बंदोबस्त ठेवण्यात आला। न्यूज G9 महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी सुमित पवार औरंगाबाद।